नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, बोपोडीमध्ये मातंग समाजाचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबा देण्यासाठी ह्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मेळाव्यामध्ये आता आपण जाणार आहोत. तसेच मी शंकरभाई तडाके यांना विनंती करतो की सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी ते जाहीर पाठिंब्याचं पत्र त्यांनी आमदार सिद्धार्थांना सोपवत जाहीर करण्याची विनंती करतो. जय नहुजी. आज सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या भव्य मेळाव्यास उपस्थित आपले सर्वांचे लाडके शंकर भाऊ तडाके आणि ती भिसे शारदाताई पुनवळे आप्पा इथे आहेत, आनंदजी छाजेड आहेत, तुषारजी मोहिते आहेत, अंकुशजी साठे आहेत, अशोकजी लोखंडे आहेत, स्वातीताई लोखंडे आहेत, उपस्थित सर्वच या परिसरातील आपल्या मातंग समाजाचे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आमचे मदर मामा पण आहेत, बिजू भाऊ आहेत, तिकडं अकबर भाई आहेत, नावाचा पाटे आहे, योगेश आहे, सर्व माता भगिनी इथे 2 तास आपण इथे बसलेलो आहात, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी आपल्या इथे आशीर्वाद मागायला आलोय आणि मी आपल्याला वचन देतो की आपल्या मातंग समाजाची जी काही चळवळ आपण सगळ्यांनी इतके वर्ष चालवली आहे, इतके माझ्याकडे उदाहरणं आहेत की आपण आता ज्या सगळेजण ज्या भावनेने सगळे काम करतायत, मला असं वाटतं की मी खूप प्रेरित होतो जेव्हा जेव्हा मी आपल्यामध्ये अंकुजी शंकर भाऊ तुमचा आवाज ऐकले की मला एकदम प्रेरणा येते. आमच्या अशोकराव इतके म्हणजे त्यांना इतकं झटताने बघितलंय मी की आपल्या समाजासाठी कसं झटलं पाहिजे, कसं आपण आपल्या समाजाला पुढे नेलं पाहिजे याच्यासाठी जी तळमळ आहे आमच्या वहिनी आहेत तिथे अतिशय तळमळीने काम चाललेलं असतं. आमची यंग ब्रिगेड आहेत, तुषार आहेत, पुनवळेताई आमचे सगळ्यात जुने जाणते आणि आपले सर्वांचे लाडके आणि आज अजून सुंदर दिसणारे आमचे भिजे मामा इकडे आहेत, आप्पांचा आशीर्वाद नेहमीच असतो. त्यामुळं मी आपल्याला आज जास्त न बोलता फक्त आपल्याला विनंती करतो की आपण 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून कमळाच्या समोरचं बटन दाबून मला विजयी करा, भारतीय जनता पार्टीला विजयी करा. सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करतो की महायुतीला विजयी करा आणि 1500 ते 2100 ही आपलं सरकार आपल्या मुख्यमंत्र्यांनी आता आपल्याला शब्द दिला आहे. आम्ही सगळे जण मिळून आपली अतोनात सेवा येणाऱ्या 5 वर्षांमध्ये करू. पुढचे 5 दिवस आपण मला द्या, मी पुढचे 5 वर्ष हे आपल्या सेवेत नक्की घालवेल आणि आपल्या अशोकराव पुढच्या 5 वर्षात आपलं एक भव्य असं स्मारक हे तयार झालेलं असं मिळतात. 5 वर्ष खूप झाले, 3 वर्ष त्यावेळेस तुम्ही मंत्री असतात, पण मला खूप अभिमान वाटतो की त्याचं भूमिपूजन असताना आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपल्या स्मारकाचं भूमिपूजन झालं, त्याला मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सगळेजण उपस्थित होते आणि आता काय प्रगतीपथावरती तिथे काम चालू आहे. आणि शंकर भाऊ, तो दिवस आठवा की ज्या वेळेला आपण त्याचं उद्घाटन करू आणि त्या दिवशी पुढच्या अनेक पिढ्या अनेक दशकांसाठी ऊर्जा देणार आपलं स्मारक. हा, त्यांचा आग्रह आहे की आपले पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते आपण स्मारकाचं उद्घाटन करू, त्यामुळे असंच आपल्या समाजाचा गोरखेंना आपण तारखेला गेलं, त्यामुळे खूप काही गोष्टी आहेत, बाकी सर्वजण बोलतील.
पण आज मी फक्त आपल्याला आशीर्वाद घेतो आणि मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान करून मला 20 तारखेला आपण मतदान करा आणि 23 तारखेला इथेच आपण पुन्हा एकदा सगळेजण भेटून आपण आपली विजयी सभा साजरी करू. जय हिंद, जय लोकजी. आदरणीय छाजेड साहेबांच्या नंतर कायम उपेक्षाच पदरात पडलेली आहे, पण 23 तारखेला भेटला मान आणि फिटला पान. 23 तारखेला विजयाचा रथ आपण सर्वांनी या ठिकाणी जोरदार आखलायचा आहे. आदरणीय सिद्धार्थ दादा, भगवान बुद्धाच्या नावाने आपले नाव सिद्धार्थ गौतम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांची स्वराज्याचा लढा जो लढवला गेला ते संविधानामध्ये उतरवलं आणि या देशाला संविधान अर्पण केलेले आणि म्हणून कमळाचा अर्थ आंबूज होतो, भुकरे पण होतो. हे भावबंदकी आमची भावबंदकी अजिबात बाजूला ठेवायची, फक्त एकच वादा आणि सिद्धार्थ दादा. आणि म्हणून 23 तारखेनंतर जर मंत्रीपद आमच्या छत्रपती शिवाजी नगर मतदार संघाला नाही मिळालं तर आम्ही काय करू शकतो हा महाराष्ट्रातला तमाम समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे साहेब यांचं सरकार आणण्यासाठी मातंग समाज छातीचा कोट करून पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यात हे आणि हेच सरकार येणार. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. जय लहुजी. या ठिकाणी बोपोडीमध्ये शिवाजीनगर मतदारसंघाच्या अखिल मातंग समाजाच्या वतीने महामेळावा सकल महासंघ मातंग समाजाच्या वतीने महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात अनेक म्हणजे हजारोच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा या ठिकाणी झालेला आहे. आदरणीय आमदार सिद्धार्थजी शिरोळे थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी अखे सर्व सकल मातंग संघाचं या ठिकाणी अभिनंदन केलं आहे. त्यांनी या ठिकाणी घोषणा केली की जे लहुजींचं मोठं स्मारक शिवाजीनगर मतदारसंघामध्ये होतं ते लवकरच पूर्ण होईल आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब त्याच्या उद्घाटनाला येतील असं त्यांनी या ठिकाणी मोठी जाहीर घोषणा केली आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी मेळावा झाला आहे. या ठिकाणचे ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडाके असतील, तुषारभाऊ मोहिते असतील, या ठिकाणी जे अंकुशभाऊ साठे असतील, त्याचप्रमाणे फुलवरेताई असतील, या ठिकाणी सर्व आमच्या बोपोडी औंधरोड इंदिरा कस्तुरबा औंध सर्व भागातील मातंग समाज या ठिकाणी उपस्थित होता आणि अति या ठिकाणी मातंग समाजांनी पूर्ण जाहीर पाठिंबा आमदार सिद्धार्थ शिरोळेंना या ठिकाणी जाहीर केलेला आहे. म्हणून त्यांचं मी शिवाजीनगर मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी धन्यवाद देतो, खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय लहुजी. सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय शिवराय, जय भीम. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेला छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांना तमाम मातंग समाजाच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आलेला असून महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी मातंग समाज हा उभा राहणार असून पुण्यातले 8ही आमदारांच्या पाठीशी मातंग समाज छातीचा कोट करून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड मताने त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. याचा आपण लवकरच निर्णय 23 तारखेला पाहणार आहात. धन्यवाद. जय लहुजी. सर्वांना जय लहुजी. आज या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य दिव्य मेळावा बोपडी या ठिकाणी पार पडला. या मेळ्याचं कारण असं आहे की या ठिकाणी हजारोच्या संख्येने मातंग समाज
बांधव आज एकोटला होता. तुम्हाला सर्वांना कल्पनाच आहे 20 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. सर्वांसाठी हे मतदानाची प्रक्रिया साजरी होणार आहे. तसंच आज शंकरभाऊ तडाके असेल, फुलवळेताई असतील, अंकुशराव साठे असतील, या सर्वांनी मिळून भिसेसाहेब असतील, या सर्वांनी मिळून आज आम्ही सकल मातंग समाजा वतीने सिद्धार्थदादांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचं कारण असं की सिद्धार्थदादांचं जे काम आहे आपण पाहत आहे की जवळजवळ 100 कोटींचे कामं सिद्धार्थदादांनी ह्या भागामध्ये केलेले आहेत. आणि त्या कामाची पावती म्हणून हे डेव्हलपमेंट म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा त्याच ताकदीने त्याच उमेदीने आम्ही सर्वजण मातंग समाजाच्या वतीने आम्ही एकवटून त्यांना भरपूर असं मतदाके देऊन आम्ही त्यांना विजय करण्याची आम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्ही एकजूटपणे घोषणा केली आहे. धन्यवाद. जय लहोजी, जय शिवराय, जय भीम. सर्व मतदारसंघातील सकल मातंग समाजाच्या समाज बांधवांनी सिद्धार्थ शिरोळे यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. त्यांनी केलेलं जे काम आहे या मतदारसंघामध्ये एक विश्वास दाखवतं की पुढील वेळीसुद्धा ते मोठ्या ताकदीनं या ठिकाणी काम करणार आहेत. त्यांचा जो स्वभाव आहे तो फार शांत, संयमी आणि असा विश्वासदर्शक स्वभाव आहे. त्यामुळं समाजातील प्रत्येक घटक, मग तो मातंगच नव्हे तर इतर जाती धर्माचा माणूससुद्धा त्यांच्या भोवती विणला गेलेला आहे. एक गोप माळ विणावीत असं तर विणला गेलेला आहे. तर त्यांना येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी मिळून त्यांना भरघोस मताने मत देऊयात आणि निवडून देऊयात. धन्यवाद. सकल मातंग समाजाच्या वतीनं शिवाजीनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व उद्याचे भावी मंत्री सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मातंग समाजाचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मातंग समाजासाठी जी काही मौल्यवान कामं केलेली आहेत ती कामं समाजाच्या पुढं मांडून सिद्धार्थदादा शिरोळे यांना समाजाचा पूर्ण आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहोत हा मूळ ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. आणि आजपर्यंत सिद्धार्थ शिरोळे व युती सरकारने मातंग समाजासाठी खूप असं मोलाचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ घेतलं तर क्रांतीवीर लहुजीवास्तव साळवे यांचं भव्य असं स्मारक, चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, अशी विविध कामं. अबकडं हा जो प्रश्न आहे मातंग समाजाच्या आरक्षणाचा, हा देखील या युती सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये हा मान्य करून समाजाला खूप असं एक मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ह्यासाठी आम्ही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीशी संपूर्ण समाज हा ताकदीनिशी उभा राहून त्यांना भव्य मताने निवडून देण्यासाठी या विचारानेच हा निर्धार मेळावा आयोजित केला. आणि आम्ही खूप प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देऊ या अशी खात्री बाळगतो. नमस्कार सर्वांना. प्रथम जय लहुजी. या प्रभागातून 209 शिवाजीनगर मतदारसंघातून आमचे लाडके आमदार सिद्धार्थभाऊ शिरोळे यांना आमच्या मातंग समाजाचा पूर्णपणे आम्ही पाठिंबा देत आहोत. आमच्या महिलांसाठी जी काही त्यांनी कामं केलेली आहेत ती एक नंबरची कामं झालेली आहेत. आता ह्या अगोदरचे जे काही आमदार होऊन गेले त्यांनी कोणत्याही प्रकारचा आमच्या समाजातील लोकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता आमची कोणतीही कामं केलेली नाही आहेत. परंतु सिद्धार्थदादा शिरोळे यांनी जी केलेले कार्य आहे ते एकदम महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहेत. आणि आमच्या महिलांचा पूर्णपणे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. मातंग समाजाचा आणि सर्व बांधवांचा आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड बहुमताने 23 तारखेला आम्ही विजय साजरा करणार आहोत. जय लहुजी. मित्रांनो, निवडणुकीच्या अशाच बातम्या आणि अपडेट शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व घडामोडी आपल्याला बघायच्या असतील, आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, तर आमचं बातमी .in न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.